मॅडम, मला ह्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाबद्दल थोडी माहिती हवी होती. प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे ती गरोदर महिलांसाठी ज्यांची प्रेग्नन्सी फर्स्ट प्रेग्नन्सी आहे त्यांच्यासाठी होते. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर त्याच्यासाठी त्या लेडीजचं आधार कार्ड लागतं, त्याच्यानंतर त्याच्या मिस्टरांचं आधार कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्डवर जे नाव आहे त्या नावाचं पासबुकचं फर्स्ट पेजचे झोकं, त्याच्यासाठी आयएफएससी कोड महत्त्वाचा असतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं ग्रीन कार्ड असतं ते लागतं गरजेचं, आणि गव्हर्नमेंटमध्ये रजिस्ट्रेशन 3 महिन्याच्या आत करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट हप्ता 1,000, सेकंड हप्ता 2,000, आफ्टर डिलिव्हरीनंतर 2,000, असे टोटल 5,000 रुपये मिळतात. त्याच्यासाठी बेनिफिट जे लाभार्थी आहे ते स्वतः पण रजिस्ट्रेशन करू शकतो, किंवा आरोग्य खात्यातील एखाद्या नर्सेसकडे किंवा कोणा आशा वर्करकडे जरी हा फॉर्म कलेक्ट केला तरी होऊ शकतो. त्याच्यानंतर हे फर्स्ट प्रेग्नन्सी आहे, फर्स्ट प्रेग्नन्सीसाठी आणि इनकेस सेकंड बेबी फिमेल चाइल्ड झालं तर त्याच्यासाठी 6,000 टोटल आहे. हे बेबी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर हे फॉर्म आम्ही देतो, आणि त्याच्यानंतर ते त्याच्यासाठी पण सेमच आहे, आधार कार्ड आणि मिस्टरांचे आधार कार्ड, बँक डिटेल्स, आणि त्याच्यासाठी परत जे फर्स्ट प्रेग्नन्सी बेबी प्रधानमंत्री मातृवंदनाचा आहे त्यासाठी जर ती गरोदरबाई कुठे जॉब करत असेल आणि तिला मॅटर्निटी मिळून 6 महिन्याची पूर्ण भर पगारी मिळत असेल तर त्या योजनेचा लाभ घेता येईल. आणि समजा कोणी जे गरजू असेल महिला त्यांनी तुम्हाला संपर्क साधला, तुम्ही त्यांना सपोर्ट कराल का? तर मी याच्यामध्ये तुमचा नंबर देईल, म्हणजे ते तुम्हाला कॉल करतील आणि त्यांना काय माहिती हवी असेल की ते पर्सनली तुम्हाला येऊन भेटतील, तुम्ही त्यांना सपोर्ट करा. ओके, थँक्यू.